मुख्य रस्त्यावरील हातगाड्या शहर वाहतूक शाखेने हटविल्या. शहरातील टपाल कार्यालय ते तहसीलदार कार्यालयापर्यंत मुख्य रस्त्यावरील रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या नाश्त्याच्या हातगाडी धारकांवर शहर वाहतूक शाखेच्या वतीने हटविण्यात आल्या आहे. याबाबतच्या असंख्य तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक भूषण कोते यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे. या रस्त्यांवर हातगाडी न लावण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं आहे. एकंदरीतच शहर वाहतूक शाखेच्या या कारवाईमुळे कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणात या रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे आदेश व API कोते यांच्या नियोजनामुळे शहरातील प्रमुख रस्ते मोकळे झाले आहे. धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे. नमस्कार, मी API कोते, शहर वाहतूक शाखा धुळे. आज रोजी आम्हाला प्राप्त होणाऱ्या विविध तक्रारी, खास करून आपलं पोस्ट ऑफिस ते तहसील ऑफिस कार्यालय या दरम्यानचा जो रोड आहे त्याच्या दोन्ही बाजूला काही हॉकर्स, तसेच नाश्ता सेंटर आहे, जे दुकानं आहेत किंवा जे हातगाड्या आहेत त्यांच्यामुळे इथे प्रचंड त्याला त्रास होत होता वाहतुकीला. त्या अनुषंगाने आज आम्ही एक छोटीशी कारवाई येथे केलेली आहे. या कारवाईदरम्यान आम्ही सर्व जे हातगाड्या होत्या इथे नाश्त्याच्या वगैरे त्या सर्व आम्ही काढून घेतल्या आहेत. आणि यापुढे रोज या भागात आमची सत्य पेट्रोलिंग असणार आहे. कोणत्याही हातगाडी यापुढे या ठिकाणी पुन्हा लागली तर त्याच्यावर आम्ही दंडात्मक कारवाई करणार आहोत.